जिल्ह्यातील सक्रिय मान्सूनमुळे आतापर्यंत जिल्ह्यात 46.87 मिलीमीटर तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत 7% पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या वतीनं यंदा मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तब्बल 20 दिवस उशिराने दाखल झालेल्या मान्सूनचे जिल्ह्यात आगमन झाल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सर्वदूर मान्सूनचे जोरदार आगमन झाल्याने खरीप हंगामातील शेती पिकांसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाची वार्षिक सरासरी 675.46 मिलीमीटर एवढी आहे. जिल्ह्यात दाखल मान्सूनमुळे पावसाच्या सरी कोसळत असल्याने आठवड्यात जिल्ह्यात 46.87 मिलीमीटर पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे. यामध्ये औरंगाबाद तालुक्यातील 55.50 मिलीमीटर, फुलंब्रीत 34 मिलीमीटर, पैठणमध्ये 85.30 मिलीमीटर, सिल्लोडमध्ये 54.64 मिलीमीटर, सोयगावमध्ये 53.33 मिलीमीटर, कन्नडमध्ये 41.39 मिलीमीटर, वैजापुरात 54.70 मिलीमीटर, गंगापूरमध्ये 23.33 मिलीमीटर आणि खुलताबाद तालुक्यात 19.34 मिलीमीटर एवढ्या कमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासह खरीप हंगामासाठी जिल्ह्यात दमदार पावसाची नितांत गरज आहे.